सस्नेह निमंत्रण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालय आणि जुना पुणे सोलापूर हायवे या शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। यासाठी सर्व उपस्थित शेतकरी बंधू तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांचे सहर्ष स्वागत। शुभेच्छुक रुपेश वसंतराव भादुले, सिद्धी कन्स्ट्रक्शन, पुणे। महापालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे। या निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली तरी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। या सर्व घडामोडी सुरू असताना कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने शहरभर शुभेच्छांचे बॅनर लागले होते। यातील माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा बॅनर मात्र सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलाय। खासदारांना दिलेल्या शुभेच्छांपेक्षा खासदार दिलदार है लेकिन कुछ चमचों से लोग परेशान है या छोट्या अक्षरातील त्यांच्या संदेशाने शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली। त्यामुळे कल्याणमध्ये या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली। खासदार दिलदार आहेत मात्र त्यांच्या निकटवर्तीयांचा शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याची नाराजी या संदेशातून व्यक्त करण्यात आली। शेट्टी यांनी या बॅनरबाजीतून खासदारांना शालजोडीतील सूचक इशारा दिला असल्याची चर्चा देखील शहरात रंगली। कल्याण नेतिवली चौकात हा बॅनर लावण्यात आलाय। नेतिवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे। विशेष म्हणजे या नेतवली नाक्यावर मुंबई नाशिक आणि पुण्याच्या दिशेला हजारो गाड्यांची रोजची रहदारी असते। मुख्य चौक परिसरातच बॅनर आतापर्यंत कित्येक लोकांनी हा बॅनर वाचला। सोशल मीडियावर आता या बॅनरचा फोटो देखील फिरायला लागलाय। दरम्यान गेल्या काही वर्षापासून स्थानिक शिवसैनिकांमध्ये खदखद आहे। तीच खदखद या बॅनरमधून प्रकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।